आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर कॉलेज प्रयोगशाळा आगीची चौकशी व्हावी, मोबीन मुल्ला. शिक्षकांचं काम बंद आंदोलन सुरू असताना लागली होती आग. जयसिंगपूर कॉलेजमधील प्रयोगशाळेला आग लागून मोठं नुकसान झालं आहे. या आगीची सखोल चौकशी करावी अशी मागणी मोबीन मुल्ला यांनी केली आहे. मोबीन मुल्ला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा कोल्हापूर जिल्हा माजी सचिव आहे. परवाच आमच्या अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेजला रसायन विभागाला आग लागली. त्या आग लागण्याचं कारण असं होतं की शिक्षकांचं कामबंद आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात जे अमोनियमचं आणि फॉस्फेटचं प्रमाण जे जास्त राहिलं होतं ते स्टॉकमध्ये राहिल्यामुळं या आग लागण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे. अशी शक्यता, मी स्वतः केमिकल इंजिनियर असल्यामुळं जिथं आग लागली होती तिथं मुलं 50-60 मुलं आत गेली. तिथं अमोनियमचा आणि फॉस्फेटचा इतका वास आला, त्या उग्रवासामुळं लोकं आजारी पडण्याची पण शक्यता आहे. ह्याच्या पाठीमागं काहीतरी गौडबंगल झालेलं आहे. एवढा मटेरियल केमिकल लॅब एवढी 50 वर्ष तिथे असताना ती कधी पेटली नाही. आजच पेटण्याचं कारण काय, गेले 15-20 लाखाचं जे नुकसान झालं ते इन्शुरन्समधून भरून काढण्याचं काम आता कोण तर करणार आहेत आणि यापुढे शासनाचा निधी काढून नवीन बिल्डिंग बांधायचं पण काम ते करतील असं मला वाटतं. त्यामुळं या झालेल्या आगीची चौकशी, संपूर्ण चौकशी माननीय DYSP साहेब, SP साहेब यांच्याकडून आम्ही करणार आहोत. त्यामुळं प्राचार्यांनी चुकीची उत्तर देऊन जनतेची फसवणूक करू नये.